हॅलो, एक छोटासा बड्डेचा व्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करते. तर तुम्ही डान्स बघितलाच असेल, इतका छान एन्जॉय चाललं होतं या दोघींचं. आणि डान्स करून करून एवढ्या थकल्यात ना या. आणि या तिघांचं असं होतं की तू कधी केक कट करतेस, कधी केक कट करतेस. खरं तर सकाळपासून माझा दिवस खूप बिझी गेला, म्हणजे सकाळची कामं करण्यामध्येच माझा सगळा दिवस गेला. आणि खूप बिझी होता मी, एका व्हिडिओचं शूट करत होती, मला जो व्हिडिओ टाकायचा होता त्याचं. त्यामुळे माझा सकाळचा दिवस तर खूप कामामध्येच गेला होता. दुपारी थोडा आराम केला आणि बड्डे इकडे करायचं असं डिसाईड झालं. जेवण वगैरे बनवलं, मी 6 वाजता मस्त तयार होऊन आली होती, पण सगळं म्हणजे जेवण वगैरे बनवायच्या गडबडीमध्ये ना माझं पूर्ण लुकच खराब झाला सगळा. पण ठीक आहे, जेवढा होता त्याच्यामध्ये मग केक कट करायचा होता. एकदम सिम्पल पद्धतीने बड्डे सेलिब्रेट केला. तर परीचं असं होतं की तू पटकन केक कट करणार, ती केक आणल्यापासून मागे लागली होती की आई तू पटकन केक कट कर, मला खायचं आहे, केक खायचं आहे. आणि फोटो काढताना तिचं स्माईल बघून आहे ना मला आत्ता व्हिडिओमध्ये खूप हसायला येत होतं, कारण तिचं म्हणणं होतं की तू लवकर केक कट कर, मला खायचं आहे. आणि या तिघांचं असं असतं की कोणाचाही बड्डे असू दे, आम्हालाच केक कट करायचे आणि पहिल्यांदा तो आम्हाला खायचा असतो, असं असतं या तिघांचं. तर आजचा मेनू होता पनीरची भाजी, डाळ, भात, चपाती. सिम्पल मेनू होता, पापड, भजी वगैरे घरच्या घरी होता. तर पण खूप मजा आली या तिघांनी, एवढं एन्जॉय केलं ना. मस्त गाण्यावरती एवढे डान्स करत होते, एवढं नाचत होते ना, ह्यांना बघूनच खूप खुश झालं. आणि मेन म्हणजे ना मला का छान वाटलं की हा जो केक आहे ना, म्हणजे आपला बड्डे असतो पण आपल्यापेक्षा जास्त मुलं एक्साइटेड असतात की आपल्याला केक खायला भेटणार. कारण आपण केक रोज नाही आणत, बड्डे असेल तेव्हाच आणतो ना. तर त्यामुळे त्यांचं जो आनंद असतो ना चेहऱ्यावरचा, मला खूप आवडतो. स्पेशली परी आज जास्त खुश होती, कारण तिला आज केक खायला मिळणार आहे. त्यामुळे तर ती बोलते की मीच कट करते केक. तर मी बोलली आपण दोघी पण केक कट करूयात. तर मग तिचा हात धरून मी केक कट केला. आणि जेव्हा माझा बड्डे असतो ना, तर आम्ही तिघं चौघं मिळून केक कट करतो. मी जेव्हा पण केक कट करते ना, तेव्हा या तिघांना पहिल्यांदा खाऊ घालते. बिकॉज आहे ना, ते खूप वाट बघत बसलेले असतात की कधी केक कट होतो आणि आपल्याला खायला मिळतो. आणि मी माझ्या बड्डेला नेहमी चॉकलेटचा केक मागवते, ह्या तिघांनासुद्धा चॉकलेटचा केक आवडतो. आणि मी जेव्हाही केक कट करते ना, तेव्हा या तिघांना घेऊनच केक कट करते. तर माझ्याबरोबर या तिघांचासुद्धा बड्डे असतो प्रत्येक वेळेस, सो त्यांना घेऊनच मी केक कट करते. आणि केक खाताना एवढे खुश असतात ना हे तिघं पण. आणि खरंच केक खूप छान होता. चॉकलेटचा केक मी प्रत्येक वेळेस आणायला लावते, कारण ह्या तिघांना आवडतो म्हणून. आणि खरंच सगळे असल्यावरती एवढा गोंधळ असतो ना, पण हा गोंधळ इतका छान असतो ना, काही विचारू नका. तर इथे एक सीन झाला, माझे मिस्टर मला केक खाऊ घालत होते आणि त्यांना फोटो काढायचा होता. पण केक खाताना आपण आ करतो आणि मिस्टरांकडेच बघणार ना मी माझ्या, तर ते बोलतात तू तिकडे बघ आणि तोंड आ करून म्हणजे फोटो काढ मी केक खाऊ घालताना. पण ते काय मला जमतच नव्हतं. मग माझ्या मिस्टरांनी ना तो टेबल सरकवला, कारण फोटोमध्ये ते तिघं पण येत होते. ते बोलले तुमचा गाडा घेऊन जावा पुढे आणि तुम्ही एन्जॉय करा केक मस्त. आणि तरीसुद्धा मला ना ते चिडवत होते थोडंफार, आमचं मस्ती चालली होती. तर आमच्या दोघांचं थोडंसं मस्करी चालू होती फोटोसाठी. आणि चला हा व्लॉग इथेच मी एंड करते. कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. खूप छोटासा व्लॉग आहे, पण म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूया. बाय.